आज निज भाद्रपद कृष्ण द्वितीया शक 1934 महात्मा गांधी जयंती सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. जिल्ह्यामध्ये मतदारांना लवकरच घरपोच छायाचित्रासह ओळखपत्र मिळणार. अचानक आलेल्या जोरदार पावसानं चाकरमान्यांची त्रेधा त्रिपीट. आणि ठाणे महापालिका वर्धापन दिन सोहळ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आज महात्मा गांधी यांची 143वी जयंती आणि लालबहादूर शास्त्री यांची 108वी जयंती. महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसेचा संदेश दिला. हिंसेवर अहिंसेनं मात करता येते हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. तर लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान असा नारा देत भारतात हरित क्रांती घडवली. सकाळी महात्मा गांधी उद्यानातील गांधीजींच्या अर्धपुतळ्यासमोर काही विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या जीवनातील नाट्यप्रसंग सादर केले. अशा या थोर महात्म्यांना ठाणे वार्ताचं विनम्र अभिवादन. जिल्ह्यातील मतदारांना आता छायाचित्रासहित ओळखपत्र लवकरच घरपोच मिळू लागणार आहेत. जिल्हाधिकारी पी वेलरासू यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा निवडणूक विभागानं राज्य शासनाला एक प्रस्ताव दिला असून या प्रस्तावानुसार जिल्ह्यामध्ये 200 ओळखपत्र देणारी केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. या ओळखपत्र देणाऱ्या केंद्रामध्ये मतदाराला ओळखपत्रासाठी अर्ज, छायाचित्र काढणे, ओळखपत्र तयार करणे अशी सर्व कामं होऊ शकतील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. या केंद्रांना मंजुरी मिळाल्यानंतर मतदारांनी अशा केंद्रांचा लाभ घेऊन आपली ओळखपत्र काढावीत असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यामध्ये 70 लाखाहून अधिक मतदार असून विधानसभेचे 24 तर लोकसभेचे 4 मतदारसंघ मोडतात. छायाचित्रासह मतदाराला ओळखपत्र देण्याचं 60-70% काम पूर्ण झालंय. जिल्ह्यातील गृहसंकुलांचे पदाधिकारी हे मतदान केंद्र स्तरावर स्वयंसेवक असून त्यांनी जिल्हा निवडणूक विभागाला मदत करणं आवश्यक आहे. राज्य शासनानं तशी अधिसूचना जारी केली असल्याचं पी वेलरासू यांनी सांगितलं. गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांनी गृहसंकुलात नव्यानं येणाऱ्या आणि गृहसंकुल सोडणाऱ्यांची माहिती वेळोवेळी निवडणूक विभागाला देणं गरजेचं आहे. गृहसंकुलांच्या पदाधिकाऱ्यांना हे काम करणं बंधनकारक आहे आणि त्यापासून कोणत्याही कारणानं पदाधिकाऱ्यांची सुटका होणार नाही असं पी वेलरासू यांनी सांगितलं. जिल्हा निवडणूक विभाग लवकरच मतदार यादीतील अडथळे दूर करू शकणारी ऑनलाईन सुविधा मतदारांना उपलब्ध करून देणार असल्याचं जिल्हा उपनिवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी सांगितलं. सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसानं काल ठाण्याला झोडपून काढलं. काल सकाळपासून हवेतील उष्म्यात प्रचंड वाढ झाली होती. संध्याकाळी मात्र अचानक जोरदार वारा सुटला आणि काही वेळानं पावसानंही जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या परतीच्या पावसानं चाकरमान्यांची त्रेधा तिरपीट उडवली. सोसाट्याचा वारा आणि विजेच्या कडकडाटासह तास दीड तास पाऊस ओसळत होता. यामुळे सखल भागात पाणी साचलं होतं. काही ठिकाणी झाडंही पडली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं काही ठिकाणी वीजही गायब झाली होती. या पावसाचा सर्वाधिक फटका हा चाकरमान्यांना बसला. पाऊस गायब झाल्यामुळं आपल्या छत्र्या, रेनकोट, कपाट बंद करणाऱ्या चाकरमान्यांची पावसानं चांगलीच तारांबळ उडवली. या चाकरमान्यांना या पावसात भिजत आपलं घर गाठावं लागलं. या पावसानं सकाळपासून हवेत जाणवणारा उष्मा गायब झाल्यानं काहीसं आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत होतं. आजही संध्याकाळनंतर कालच्यासारखंच ढगाळ वातावरण झालं होतं आणि त्यानंतर पावसानं हजेरी लावली. भिवंडी तालुक्यातील कोण गावातील अवैध रेती उत्खननाविरोधात भिवंडी गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणं आंदोलन केलं. कोण गावातील सरवली पाईपलाईन ते पिंपळास रेल्वे पूल या परिसरात 1995 रेती उत्खननासाठी बंदी घालण्यात आली होती. मात्र गेल्या 3 वर्षापासून अवैधपणे या परिसरात सक्शन पंपाद्वारे रेतीचा उपसा सुरू आहे. रोज 20-25 सक्शन पंप रेती उपसा करत आहेत. या रेती उपशामुळं पूर संरक्षण बंधाराही नाहीसा झालाय. या गावामध्ये दुबार पीक घेतलं जात होतं पण खाडीचे पाणी शेतीत घुसल्यामुळं शेती जमीन नापीक झाली आहे. या परिसरात एक उच्च दाबाचा मनोरा उभारण्यात आला होता. मात्र या रेती उपशामुळं या मनोऱ्याची अवस्थाही धोकादायक झाली आहे.
हा मनोरा कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी करूनही कारवाई झालेली नाही। हे रेती उत्खनन असंच चालू राहिल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर हे धरणं आंदोलन मागे घेण्यात आलं। ठाणे जिल्हा ग्रामीण फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे जव्हारमधील जुने जाणते छायाचित्रकार भालचंद्र वैद्य यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। ठाणे जिल्हा ग्रामीण फोटोग्राफर्स असोसिएशनच्या बोईसर इथे झालेल्या एका सोहळ्यात हा गौरव करण्यात आला। भालचंद्र वैद्य हे जव्हार येथील रहिवासी असून मुंबईत त्यांनी छायाचित्रीकरण केले। त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव आणि वयाच्या 80व्या वर्षातही छायाचित्रीकरण व्यवसाय कार्यरत असलेल्या वैद्य यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यातही ते उत्साहानं सहभागी होतात। जव्हार नगर परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले। ज्योतिष विषयाची त्यांना आवड असून ते याविषयी अनेकदा मार्गदर्शन करत असतात। राजेंद्र कीर्तने, प्रशांत राऊत, मुकेश शहा यांच्या चमूनं या सोहळ्याचं आयोजन केलं होतं। ठाणे महापालिकेच्या लोकशाही दिनात 54 निवेदनं प्राप्त झाली। महापालिकेच्या लोकशाही दिनात सर्वाधिक निवेदनं अतिक्रमण विभाग आणि शहर विकास विभाग विषयाशी निगडीत होती। शहर विकास विभाग 18, अतिक्रमण 17, पाणी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग प्रत्येकी 3, कर वसुली उपायुक्त परिमंडळ प्रत्येकी 2, एकात्मिक नाले विकास उपायुक्त परिमंडळ 1 यांच्याशी संबंधित प्रत्येकी 1 निवेदन प्राप्त झालं। जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या लोकशाही दिनात एकूण 32 निवेदनं प्राप्त झाली। त्यापैकी सर्वाधिक म्हणजेच 8 निवेदनं महसूल आणि पोलीस विभागाशी संबंधित होती। जिल्हा परिषद 6, नगरपालिका, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ आणि सहकार विभाग प्रत्येकी 2, तर सार्वजनिक बांधकाम, मुद्रांक शुल्क, अधीक्षक भूमी अभिलेख, शिधा वाटप यांच्याशी संबंधित प्रत्येकी 1 निवेदन प्राप्त झालं। लोखंडे चॅनल पळवून नेणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं असून या प्रकरणी एक आरोपी मात्र फरार झालाय। लखविंदर सिंग रियाड यांचा खालसा लॉजिस्टिक सर्व्हिस नावानं वाहतुकीचा व्यवसाय आहे। श्री महावीर आयर्न अँड स्टील प्रायव्हेट लिमिटेड या रायपूरच्या कंपनीतून 60 टन आणि छत्तीसगडमधील बालाजी स्ट्रक्चरल इंडिया या कंपनीतून 8.5 टन लोखंडी चॅनेल त्यांनी आपल्या ट्रकमधून नवी मुंबईत पोहोचवण्यासाठी चालक अजाज खान याला सांगितलं होतं। मात्र मुंब्रा पनवेल रस्त्यावरील बंटी धाब्यादरम्यान अजाज खाननं यापैकी 3.5 लाखांचे 60 टन लोखंडी चॅनेल प्रति किलो 50 रुपयानं विकले। या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जावेद शेख याला अटक करून त्याच्याकडून 18 फूट लांबीचे 75,000 रुपयांचे 16 नग तर सलीम खान या भंगारवाल्याकडून 18 फूट लांबीचे 2.5 लाख रुपयांचे 52 नग असा एकूण 3.25 लाखांचं 5 टन लोखंड हस्तगत करण्यात यश मिळवलं। या प्रकरणी या ट्रकचा चालक अजाज खान हा मात्र अद्याप फरार आहे। जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाला असून नव्या मतदारांना येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत नावं नोंदवता येणार आहेत। जिल्हाधिकारी पी वेलरासू यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। मतदारांच्या नावनोंदणीसाठी 7, 14 आणि 31 ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे। जिल्ह्यामध्ये 5 जानेवारी 2012 पर्यंत 70,27,903 मतदारांची नोंद झाली होती। मात्र त्यानंतर घरोघरी राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत 59,981 मतदारांची नोंद झाली तर वगळणी मोहिमेअंतर्गत 46,637 मतदारांची नोंद वगळण्यात आली। तरीही जिल्ह्यामध्ये 13,000 मतदारांची वाढ झाली असल्याचं वेलरासू यांनी सांगितलं। आता राबवल्या जाणार असलेल्या मोहिमेअंतर्गत मतदार यादीत नावं नोंदवणं, नाव वगळणं, नाव स्थलांतरित करणं यासाठी अर्ज करता येईल। 1 डिसेंबर रोजी दावे आणि हरकती निकालात काढल्या जाणार असून 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। ठाणे महापालिकेचा 30वा वर्धापन दिन काल जल्लोषात साजरा करण्यात आला।
वर्धापन दिनाच्या निमित्तानं भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. निवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार, अधिकारी कर्मचाऱ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविधरंगी कार्यक्रमानं हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा आनंद मोठ्या जल्लोषात कर्मचाऱ्यांनी लुटला. पालिका आयुक्त आर ए राजीव यांच्यासह वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.